불똥! 빨사바순! 불똥! 빨사바순! 와와와와와 क्या एनर्जी है आज फुल धमाल लेना रहा है मजा लेना रहा है नमस्कार 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 मंडळी मी सुशांत शेलार तुमच्या आवडत्या फक्त मराठीच्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं नाव आहे फुलटू पैसा वसूल या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आपण आलो आहोत सांगली मधल्या गणेश नगर पाचवी गल्ली येथे फुलटू पैसा वसूल या कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष्मी कोणा ना कोणाच्या तरी घरी जावी आणि त्याला त्या लक्ष्मीचा आनंद घेता यावा याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो तर ती लक्ष्मी आमच्या घरी यावी असं ज्यांना वाटलं त्या गायत्री यांचं मनापासून स्वागत गायत्री तुमचं संपूर्ण नाव माझं नाव गायत्री नितीन पवार मी राहणार सांगली आणि ही सगळी माझी माणसं वा काय करता तुम्ही आता सध्या मी बाय प्रोफेशन सामाजिक कार्यकर्ते आहे आणि सध्या शेल्टर असोसिएट्स या सॅनिटेशनवर काम करणाऱ्या संस्थेत मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करते अच्छा आता पूर्ण तयारी झाली आहे या कार्यक्रमामध्ये हो खूप मजा करावीशी वाटते मला आता आणि तुम्हाला या सगळ्या जी लोक मंडळी इथे जमलेली आहेत तुमच्या मैत्रिणी आहेत तुमच्या काकी आहेत मावशी आहेत ताई आहेत वहिनी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला सपोर्ट करायला आलेत हो सगळ्या त्या मी सांगितल्यावर मला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत या पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कोणीतरी चॅलेंज करणार ओके मीच कोणाला तरी निवडतो आणि आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करूया ओके तुम्ही या तुमचं नाव डॉक्टर अस्मिता शैलेश जोरकर तुम्ही मूळच्या सांगलीच्या मी मूळची सांगलीची सांगली माझं माहेर अच्छा आणि बाय प्रोफेशन तुम्ही डॉक्टर मी डॉक्टर आहे आणि तुमची आणि गायत्री यांची कधीपासून ओळख एकाच भागात राहतो ना शेजारी असल्यामुळे तुम्ही मैत्रिणी आहात पण स्पर्धेमध्ये मैत्री वगैरे काही चालत नाही स्पर्धा ही स्पर्धा असते स्पर्धेमध्ये कुणीही मित्र मैत्रीण असं नसतं स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठीच खेळायची असते तर मग आपण आता या पहिल्या राऊंडची तयारी करूया खेळाची तयारी झालेली आहे हे ग्लास पेपरचे ठेवलेत हे ग्लास फक्त तुम्हाला या टेबलवरून खाली पाडायचे ओके तुम्ही असे पाडू शकता किंवा असेही पाडू शकता ओके फार सोपं वाटतं ना नाही असणार आहे फार सोपं वाटतं नाही पण हे फार सोपं नाही आहे म्हणूनच मी म्हणतो दुनिया आहे गोल पण गेम मध्ये आहे छोटासा तर झोल असा आहे की तुम्हाला हे ग्लास फुंकर मारून पाडायचे मला दाखवा करून दाखवा फार सोपं आहे नाही फारच सोपं आहे पण हे असंही सोपं नाही आहे तर हा सोपा वाटणारा गेम खरं कशा पद्धतीने खेळायचा आहे हे मी सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला हे तोंड मिटायचं आहे आणि नाकाने फुंकर मारायचं आणि हे ग्लास पाडायचे सगळ्यात आधी जे कोणी ग्लास पाडेल ते या राऊंडचं विजेता असेल आणि त्याला पुढच्या राऊंडमध्ये जाण्याची संधी मिळेल तर तुमची वेळ सुरू होते आता पहिला राऊंड झालेला आहे आणि निकाल हाती आलेला आहे थोडीशी गडबड दोघांकडनं झाली पण सगळ्यात जास्त ग्लास ज्यांनी खाली पाडले ते आहेत अस्मिताजी तुमचं अभिनंदन तुम्ही नाराज व्हायचं नाही आहे कारण तुम्हाला अजूनही चान्स आहे तुम्हाला संधी मिळणार आहे ओके त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका ओके तर आता पुढच्या राऊंडकडे जाऊया पुढचा राऊंड आहे प्रश्नोत्तराचा राऊंड आणि त्याच्यामध्ये भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळातले प्रश्न तुम्हाला विचारले जातील सो तुम्ही तयार आहात तयारी करूया पुढच्या राऊंड या राऊंडमध्ये तीन प्रश्न विचारले जातील वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यावरती ते प्रश्न असतील
आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर त्याचं 500 रुपये बक्षीस दिलं जाणार आहे. आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर का बरोबर दिली तर 500 रुपये जास्त म्हणजे 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तेव्हा आता आपण सुरुवात करूया या राऊंडला. तुम्ही यातली एक चिठ्ठी काढायची. वर्तमान काळ. तर वर्तमान काळावरती मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, तुम्ही डॉक्टर आहात, एका ऍडल्ट माणसाच्या शरीरामध्ये ज्याची 18 वर्ष पूर्ण झाली आहे अशा माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः किती हाडं असतात? 213. किती? 213. तुमचं उत्तर चुकलंय. नाही, तुमचं उत्तर चुकलंय. ॲज पर माय नॉलेज, माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार 206 हाडं असतात. खरं तर एका डॉक्टर समोर हे बोलणं म्हणजे धाडस आहे. तरी मी ते धाडस करतोय कारण मला हे आयतं उत्तर मिळालं. मला खरं तर पुन्हा एकदा मी खात्री करून घेतो, तुमचं उत्तर चुकलेलं आहे आणि 206 हे करेक्ट आन्सर आहे. काही हरकत नाही, अजून 2 प्रश्न आहेत पुढचे. तुम्ही चिठ्ठी काढा. भूतकाळ. तुमचं सरनेम काय? माहेरचं, सासरचं. सासरचं? जोरकर. जोरकर. जोर एकदम असं जोरकर. जोरात बोला की जोरकर. ऐकलं तुम्ही? कोणाला ऐकू आलं का? बघा, ऐकलं नाही आलं. जोरकर. काय? जोरकर. काय? जोरकर. काय? जोरकर. वा, आता जोरकर आडनाव तुमचं आहे. तसंच आपल्या भारताच्या क्रिकेटमध्ये कर असणारी खूप लोक आहेत. अशी 3 लोक सांगा. आगरकर, अजित आगरकर, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर. वा वा वा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट आलेलं आहे. आता तिसरा प्रश्न. अरे, परत वर्तमान काळ. आता मी तुम्हाला वर्तमान काळाविषयी प्रश्न विचारतो. तुमच्या मुलाचं नाव? आदित्य. आदित्य. आदित्यकडे न बघता आत्ता तुम्हाला सांगायचंय की त्याच्या शर्टावर किती बटन आहे? 5 समोर आहेत, 2 कफलिंग्स आहेत आणि 2 इकडे इकडे आणि 2 ते जोडतात जो आपण हे असे सगळे मिळून 13-14. 14. कन्फर्म? कन्फर्म. कन्फर्म. हे उत्तर चुकलेलं आहे. बटन आहेत 12. काय होतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. खरं तर हे शर्ट तुम्हीच त्याला घेतलं असेल. तुम्हीच घेतलं ना? तुम्ही त्याला रोज घालत असाल शर्ट, तरी सुद्धा आपलं लक्ष आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती नसतं. आपण आपल्या मोबाईलमध्ये इतके बिझी झालो आहे की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात तिकडे आपलं लक्षच जात नाही. आता तुम्ही एकदा काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 करेक्ट आहे. तुम्ही उत्तर दिलं 14. ते आता तुम्हाला असं वाटत असेल की ते तुटलंय, पण ते तसं नाही आहे. तसं नाही आहे. तर तुम्ही 3 प्रश्नांपैकी फक्त 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. तर या राऊंड मध्ये अस्मिता वहिनींना 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि ते बक्षीस आता मी या फुल टू पैसा वसूलच्या तिजोरीतून तुमच्या हाती सुपूर्त करतो. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. बोलो तो फुल टू वसूल. तर आता आपण आलो आहोत अस्मिता जोरकर यांच्या घरी आणि त्यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे. आता वेळ आली आहे ती एका वेगळ्या राऊंडची. आता हा खेळ असा आहे की तुम्ही तुमच्या बाबांना किंवा आईंना किंवा वहिनींना किंवा तुमच्या काकूंना सिस्टरना कोणातरी एकाला निवडू शकता. तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिला जाईल, दाखवला जाईल. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, गोल, सरळ, वर, खाली, त्रिकोणी, काटकोणी, या सगळ्या गोष्टी फक्त एवढ्याच सांगायच्या आहेत. आणि त्यांनी ते ओळखायचं आहे की काय आहे आणि ते चित्र त्यांनी बोर्डवरती काढायचं आहे. तर तुम्ही तयार आहात? तुम्ही कोणाला निवडताय? आईला. अच्छा, आई काढणार चित्र?
म्हणजे शाळेत चित्र वगैरे काढली असतीलच. आज लेकीसाठी चित्र काढायची वेळ पहिल्यांदाच आली आहे. हा खेळ आहे ट्युनिंगचा, म्हणजे आता लेख सांगणाऱ्या आईला आणि आई ते ओळखणार आहे आणि चित्र काढणार आहे. तेव्हा बघूया आई कसं चित्र काढतात. खेळायला सगळे तयार आहेत आणि या राऊंडचं नाव आहे बोल बच्चन राऊंड. आता मी तुम्हाला दाखवणार, एक मिनिटाचं वेळ आहे. जर का तुम्ही ते चित्र काढलं तर तुमच्या लेकीला 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. आता मुलीला बक्षीस मिळवून द्यायचं का नाही द्यायचं हे तुम्ही. एक छोटा गोल काढ, एक लांब अजून एक छोटा गोल काढ, त्या दोन छोट्या गोलांना दोन समांतर रेषांनी जोड. दोन समांतर रेषा, दोन गोलांना दोन समांतर रेषांनी जोड. दोन गोल काढ, दोन छोटे छोटे गोल काढ, दोन छोट्या छोट्या गोलांना दोन समांतर रेषांनी काढ. लंब वर्तुळ, हां वरच्या गोळाला लंब वर्तुळ. आता हां ते जो लंब वर्तुळ काढलास ते लंब वर्तुळाच्या वर्तुळाला वरच्या बाजूला एक दोन छोट्या रेषा आणि त्याला एक छोटस असं गोल काढ वरच्या टोकाला. एकदम छोट वरचा गोल, हां त्यात चार त्या वरच्या गोलाच्या वरती मोठं एक हे काढलं. तीन, हां ते काय सांग आता. दोन एक सांगा, हे काय काढलं तुम्ही, काय तुमच्या मुलीने सांगितलं तुम्हाला, काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय, काय 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 वाटतंय, काहीतरी सांग. नाही काहीतरी पक्षी दिसतोय पण ते कळे ना मला काय दिसतोय. पक्षी दिसतोय असं वाटतंय. आईंनी पक्षीच चित्र काढलेलं आहे पण ते पक्षी वाटत नाही. सगळ्यांना दाखवा. एका वेगळ्याच दुनियेतला हा पक्षी आहे बहुतेक. तर या राऊंडमध्ये अस्मिता वहिनी या पराभूत झालेल्या आहेत. गप्पा छान रंगल्या. आता हा राऊंड संपलेला आहे. आता पुढच्या राऊंडमध्ये येण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. मग जाऊया आपण पुढच्या राऊंडमध्ये. आता आपण आलो आहे गायत्री पवारीच्या घरी. खरं तर गायत्री तूच आम्हाला इथे इन्व्हाइट केलंस. तुझ्या घरी येऊन गप्पा मारतो त्याच्यामागचं एक विशिष्ट आणि वेगळं कारण आहे. खरं तर तू आत्तापर्यंत कुठलीच स्पर्धा जिंकली नाही असं झालंच नाही. पण आपला जो पहिला राऊंड झाला त्याच्यामध्ये काय घडलं, काय झालं? ऍक्च्युली ते टेक्निक नाही कळालं मला, त्यामुळे म्हणजे अप्लाय नाही करता आलं. नाही पण ही सगळी मेडल्स जी बघतोय मी, ती सगळी मेडल्स बघून असं मला आश्चर्य वाटलं की कसं काय तू त्या राऊंडमध्ये हरली. आता आम्ही तुझ्या घरात येण्यामागचं कारण हे आहे. खरं तर गप्पा तिथेही मारता आल्या असतात पण हे तुझ्या बाबांनी घेतलेलं घर आहे आणि ती एक माया आहे, ती एक ऊब आहे, ती या घरात तुम्हाला मिळते. आज तुझी एक मधली बहीण पुण्यात आहे, ती शिक्षण घेते, त्यामुळे ती आज उपस्थित राहू शकली नाही. तर चौघींनी हे घर सांभाळलं, सावरलं, तर नेमका काय तो प्रसंग होता आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रवास सुरू झाला? आम्ही त्या दिवशी वडिलांबरोबर आश्रमात आम्ही जिलेबी देऊन आलो होतो आणि त्याच 2 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना कावीळ झाली होती. जेणेकरून आपण म्हणतो की घरचा कर्ता पुरुष जसा असतो की म्हणजे तो सगळ्या गोष्टी अंगावर काढत असतो की आपल्या म्हणजे आपण आजारी पडलो तर बाकीच्यांना कसं म्हणजे सगळं होणार. तर असेच माझे बाबा होते आणि त्यांनी सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी अंगावर काढल्या आणि ते नेमकं त्यांच्या म्हणजे जीवावर बेतलं. त्यांना सकाळी त्रास सुरू झाला आणि संध्याकाळी म्हणजे त्यांना इतकं जास्त झालं की 26 जानेवारीला म्हणजे ते आमच्या त्यांनी जसं काही बलिदान दिल्यासारखं झालं म्हणजे समाजासाठी की त्यांना त्या दिवशी त्यांचा जीव आजारपणामुळे गमवावा लागला. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आमच्यावर पडली की म्हणजे वडील गेले म्हणजे काका पण नाहीत आणि वडील पण नाहीत, म्हणजे खूप वाईट म्हणजे आमची अवस्था झाली होती. मलाही फारसं कळत नव्हतं आणि माझी धाकटी बहीण ही तर 2 वर्षाची होती, तिला म्हणजे घरात ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना नेमकं काय घडतं हेच माहीत नव्हतं, म्हणजे का रडतायत लोक किंवा काय ह्याच गोष्टी माहीत नव्हत्या. पण आता ही जबाबदारी मला म्हणजे आईवर येऊन पडल्यावर आम्हाला खूप टेन्शन होतं की ह्या 3 मुलींना शिकवायचं कसं, पुढं कसं न्यायचं, लोकांच्या नजरा कशा सांभाळायच्या किंवा तरुणातटी मुली मोठ्या कशा करायच्या की जेणेकरून समाजात जगणं आणि अशा गोष्टींना तोंड देणं खूप अवघड असतं. तर म्हणजे तो आमच्या आयुष्यातले खूप कठीण प्रसंग आहे आणि आज तो आम्हाला आठवला तरीही म्हणजे आमचे डोळे नक्कीच पाणवतील. पण तुमच्या आयुष्यात एक जो प्रसंग घडला त्याच्यामुळे एकदम सगळ्याच जबाबदारी तुमच्या आईवरती येऊन पडली आणि त्यांनी खरं तर एवढा संघर्ष केला
ते नेमकं काय आहे हे मला आईंकडनं जाणून घ्यायचं आहे. ही सातवीत होती जेव्हा मिस्टर वारले तेव्हा, ही 2 वर्षाची होती आणि मधली आई ती 4थीत होती. तर अशा वेळी काय करायचं मला पण म्हणजे प्रश्न पडला होता, आता काय केलं पाहिजे. मग त्यांचे चहापूडची गिरायकं होती, सगळे चहापूड वगैरे घालायचे. ते उदारी पण भरपूर होते त्यांचे. मी कधी बाहेर पडले नव्हते, फक्त मुलींना शाळेत सोडायचं आणायचं, स्पर्धेला इकडे तिकडे घेऊन जायचं असं करत होते. मग ते उदारीच्या निमित्तानं बाहेर पडले, त्यामुळं मला बाहेरचं म्हणजे थोडं नॉलेज यायला लागलं. आणि हा म्हणजे बिझनेस असाच पुढं चालू ठेवला तरी म्हणजे आपण मुलींसाठी थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. आता आपल्यावर अशी वेळ आल्या तर मुलींच्यावर अशी वेळ येऊ नये करत होते. म्हणजे सायकल येत नसताना स्वतः सायकल शिकणं आणि तो चहा पावडरचा व्यवसाय आपल्या मिस्टरांचा पुढे कंटिन्यू करणं हे फार मोठं धाडस आहे. तर ते तुम्ही काय म्हणजे कसं काय मॅनेज केलं? आणि सहकार्य म्हणजे उधारी वगैरे होती जास्त. माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझी बहीण पण थोडे दिवस म्हणजे मला दाखवली कुठं कुठं गिरायक आहेत वगैरे सगळं. मला काहीच माहीत नव्हतं बाहेरचं. म्हणजे माझा भाऊ पण थोडे दिवस माझ्याबरोबर येत होता. बहिणीच्या मुलांनासुद्धा माझ्याबरोबर येऊन उधारी वगैरे गोळा करायला मदत केली. मग त्यांचं बघून बघून मी पण शिकत गेले. आज जे सगळे तुम्हाला हे अनुभव आले आणि जे काय प्रसंग आले याच्यातून तुम्ही उभ्या राहिलात, तर तुम्ही एक्झॅक्टली काय सांगू इच्छिता? म्हणजे आता समाजात मुलगी झालं म्हटलं की आनंद होत नाही, मुलगा म्हटलं की आनंद होते. एक मुलगी जरी झाली तरी लोकांना इतकं टेन्शन येते. मला तर 3 मुली आहेत, म्हणजे मी सुद्धा तसंच धाडसानं शिकवलं मुलींना. तसं समाजातल्या प्रत्येकाने सुद्धा मुलगी झाली तर नाराज न होता त्यांना पुढं प्रोत्साहन देऊन शिकवलं पाहिजे. त्यासुद्धा त्यांना शिकवलं, त्यांना चांगले संस्कार जर केले तर ते नक्कीच त्यांच्या पायावर उभं राहू शकतात आणि धाडसानं स्वाभिमानानं समाजात मान आई वडिलांचं नाव कमवू शकतात. एवढंच मला फक्त सांगायचं. अहो मुळात हा भेदभावच होता का माने? सगळ्यांनी ही जी आईंनी गोष्ट सांगितली ती इतकी खरी आहे आणि हा भेदभाव कृपया तुम्ही करू नका, कारण मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण पाहतोच आहे आणि मुली ह्या मुलांपेक्षा 10 पावलं पुढे आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या आणि लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे फुलटू पैसा वसू. आता आपण पोहोचलोय फायनल राऊंड मध्ये आणि फायनल राऊंड मध्ये तुम्हाला दोघींनाही संधी आहे जिंकण्याची आणि प्राइज आहे रोख रुपये 4000. हे असं आहे, हे जे चेंडू दिसतात ते चेंडू तुम्हाला या बास्केटमध्ये टाकायचे आहेत. सगळ्यात आधी 5 चेंडू ज्या बास्केटमध्ये जमा करेल तिला या राऊंडचं विजेती म्हणून घोषित केलं जाईल आणि तिला मिळणार आहेत 4000. चेंडू टाकणं फार सोपं आहे, असे उजळून टाकायचे आहे की नाही, असे उजळून फेकायचे. एकदम सोपं वाटतं ना? सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाही? पण सोपं कसं असेल? म्हणून मी म्हणतो दुनिया आहे गोल पण गेम मध्ये आहे छोटासा झोल. तर या गेम मध्ये झोल असा आहे की कोपराने तुम्हाला हे चेंडू उचलायचे आणि 5 चेंडू सगळ्यात आधी जी जमा करेल ती होणार आहे या राऊंडची विजेती. तुमच्या लक्षात आलंय? कोपर असं कोपऱ्याने उचलून टाकायचं. सुरुवात करूया खेळाला. सुरू करायचं? हो सुरू करूया खेळ. 1 2 साडे माडे 3. संपलेला आहे आणि आता वेळ आली आहे हे चेंडू काउंट करण्याची. कसं वाटलं खेळ खेळताना? खूप मस्त वाटलं, फक्त जरा चेंडू मोठा असता तर लवकर लवकर उचल म्हणजे उचलला गेला असता.
तुम्हाला कसं वाटलं? मजा आली पण माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं, सो आय कॅनॉट बेंड ऍक्च्युअली. इट्स ओके. आता आपण काउंट करूया. आता या बास्केटमध्ये पण खूप चेंडू आहेत, या बास्केटमध्येही खूप चेंडू आहेत. आता बघूया विजेती कोण होणार. सुरुवात करायची मोजायला. तुम्ही मोजणार माझ्या बरोबर? हे बास्केट आहे गायत्रीचं आणि हे बास्केट आहे अस्मितांचं. सुरुवात करूया. एक, हे अस्मिताचं. एक, एक गायत्री, एक अस्मिता. आता गायत्री. दोन, तीन, चार, पाच, सहा, सहा. आता हे गायत्रीचं बास्केट मी ठेवतो बाजूला. आता अस्मिताचं बास्केट. एकच चेंडू होता. तर या राऊंड मध्ये विजेती ठरली गायत्री. गायत्री, तुझं अभिनंदन. तर आता वेळ आली बक्षीस वितरण करण्याची. तर या राऊंड मध्ये गायत्री जिंकल्यामुळे गायत्रीला मिळणार आहे रोख रुपये 4000. आणि या फक्त वराडीच्या फुल टू पैसा वसूलच्या तिजोरीतनं हे 4000 रुपये, 4000 रुपयाचं बक्षीस वितरित करण्यासाठी अस्मिता यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस गायत्री यांना वितरित करावं. थँक्यू. फायनल राऊंड जरी इथे संपलेला असला तरी वेळ आहे आता तुमच्याशी खेळण्याची. फक्त मराठी राऊंड. तो राऊंड असा आहे की तुम्हाला तुमच्याविषयीची संपूर्ण माहिती एका मिनिटात सांगायची आहे आणि ती फक्त मराठीतच सांगायची आहे. कुठलाही इंग्रजी अथवा हिंदी शब्द त्याच्यामध्ये येता कामा नये. तर आता ती व्यक्ती कोण हे मी निवडणार. तर कोण कोण तयार आहे हा राऊंड खेळायला? अरे बापरे, सगळेच तयार आहेत. पण एकालाच संधी मिळणार आहे. तुम्ही या, या इथे. तुमचं नाव? कीर्ती. पूर्ण नाव सांग. कीर्ती हरिदास शिंदे, म्हणजे हे माझं लग्न आधीचं नाव आहे. अच्छा, आणि लग्नानंतरचं? कीर्ती योगेश माने. काय करता तुम्ही? तुमचं शिक्षण कसं झालं? मी एक अभियंता आहे. okay. पण सध्या मी एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करते. आणि बाकी तुमच्या आवडी निवडी? मला वाचनाचा छंद आहे, चित्रपट बघायला आवडतात. राऊंड सुरू नाही झालाय अजून. ह्या मराठीतच बोलतायत. यांना असं वाटलं की झालं राऊंड सुरू. आता राऊंड सुरू होणार आहे. एक मिनिट तुम्हाला फक्त मराठीमध्ये बोलायचं. तुमची वेळ सुरू होते आता. माझं नाव कीर्ती हरिदास शिंदे आहे. हे माझं माहेरचं नाव आहे. माझं सासरचं नाव आहे कीर्ती योगेश माने. जसं मी सांगितलं, सांगली माझं माहेर आहे. माझं पूर्ण शिक्षण सांगलीतच झालं आहे. आणि माझं सासर इचलकरंजी आहे. पण सध्या गेली 6 वर्ष मी पुण्यातच राहते. मी एक अभियंता आहे, पण मी एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. मला वाचनाचा खूप छंद आहे आणि मला चित्रपट बघायलाही खूप आवडतात. तुमचे सगळे चित्रपट बघितलेले आहेत. दुनियादारी इज माय. काही हरकत नाही, हा खेळ आहे. कोणीतरी हरतं, कोणीतरी जिंकतं, पण तरीही तुम्ही या खेळामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आपण या फुल टू पैसा वसूलच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावात जात असतो, वेगवेगळ्या घरात जात असतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो, वेगवेगळे अनुभव घेत असतो. आजच्या भागात सुद्धा आपण गायत्रीकडे गेलो आणि गायत्रीच्या घरामध्ये एकही पुरुष नसताना त्या सगळ्या स्त्रियांनी स्वतः खंबीरपणे उभं राहून जिद्दीने एक स्वतःचा असं विश्व निर्माण केलं. त्यांनी निर्माण केलेल्या या विश्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला फक्त मराठीचा आणि फुल टू पैसा वसूलच्या टीमचा सलाम. थँक्यू. मंडळी, ही अशीच गोष्ट आहे, जर का स्त्रीनी ठरवलं ना तर ती काही करू शकते. आता तुर्तास वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही तुमच्या आवडत्या वाहिनीवरतीच, म्हणजेच फक्त मराठीवरती दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता तुमचा आवडता कार्यक्रम पाहायला विसरू नका, ज्याचं नाव आहे फुल टू पैसा वसूल. फुल टू पैसा वसूल.